गुड मॉर्निंग एवरीवन, वेलकम बैक टू अवर चैनल व्लॉग। कवाचा माझी चालू करायची इच्छा होती, उठलो आवरलो त्याच्यानंतर चहा ठेवला, बट म्हटलं करू, बट बाहेरचं वातावरण असं आहे ना की जोपर्यंत म्हटलं चहा पिला नाही ना तोपर्यंत अशी एनर्जी आली नाही, आणि आत्ता जाऊन कुठेतरी व्लॉग चालू केला। तर स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्लॉगमध्ये। बेसिकली आज म्हणजे वर्किंग डे आहे, बट आफ्टरनूनला वर्क आहे, आणि अर्चूची मॉर्निंग आहे ॲज युजल, ती 6 वाजेला गेली घरातून। बट त्याच्या आधी काय होत होतं ना माझं, की थोडं लेट उठण्यामुळे ना दिवस निघून जात होता, आणि लॉग इन 3 असल्यामुळे मग बाहेर जाऊन काही कामं करता येत नव्हती, त्याच्यामुळे मी आज 9 उठलो। आय नो खूप लेट आहे बाकीच्या लोकांसाठी, बट आमचं जे स्केड्यूल आहे त्याच्याप्रमाणे 9 म्हणजे खूप लवकर आहे, बट त्याच्याप्रमाणे उठलो। उठल्यानंतर म्हटलं आज तरी बाहेर कामाला जाऊ, बट बाहेर पाऊस एवढा चालू होता ना की परत गिचकीच वगैरे, आणि तो आळसामुळे ना थोडा थांबू नये, आणि आता कुठंतरी पाऊस थांबलेला दिसतोय, तर होपफुली आता जाईल, कारण मला जायचंय गॅरेजला, आणि गॅरेजला जाऊन एसीचं काम करायचंय, कारण मागचा 1 महिना झाला एसी खराब झालाय, आणि त्याच्या विनाच गाडी चालवतो, आणि पावसाळ्यात कसं आहे की फॉग पकडतो, आणि त्याच्यामुळे काय होतं ना की दिसत नाही पुढचं। आता तेच बघतो, पाऊस केव्हाचा चालू होतं, अजूनही चालूच आहे पाऊस, असं नाही आहे, बट बारीक बारीक कमी झाला आहे। सध्या काय आहे ना, पुढचे 4-5 दिवस महाराष्ट्रामध्ये ना खूप जोरदार पाऊस सांगितलेला आहे, त्याच्यामुळे असा पाऊस एक्सपेक्टेड असणार आहे। सो पावसाळा आहे म्हटल्यावर पाऊस तर राहणारच आहे, बट त्याची काळजी न करता आपण आपल्या कामासाठी निघूया आता, आणि तोपर्यंत अर्जू पण येईल दुपारी, म्हणजे तिला पण घेता येईल मला येताना, आणि मग आल्यानंतर तिला लॉग इन करता येईल। आणि घरातून जाण्याच्या आधी सगळ्यात आधी माझी ड्युटी असते की कुठलं लाईट चालू नाही ना बघायचं, कारण नाहीतर एकच अशी गोष्ट आहे की ज्याच्यामुळे आमच्यामध्ये वाद होतो, आणि इतका आळसपणा आहे या गोष्टीचा, म्हणजे लिटरली तुम्हाला जर दाखवलं ना तुम्ही बोलणार अरे काय तुम्ही लोक, तुम्हाला दाखवतो थांबा, आता विषय निघालाच येतं। बाथरूममध्ये जाऊ आपण, हे बाहेर निघताना, सॉरी माझा आवाज इको होत असेल, बाहेर निघताना जेव्हा इथं दरवाजाला आज येईल ना तेव्हा तिथं लाईट बंद करणे, ऍक्च्युली हे करावे लिहायचं होतं मला, बट करा नाही झालंय ते, म्हणजे एकंदरीत ह्या प्रकारे शिस्त लावून घ्यायची स्वतःला की हे लाईट बंद करणे, कारण माझी चुकी ती, माझा सेन्सच राहत नाही की लाईट बंद करायचा, मी काहीतरी विचारामध्ये बाहेर येतो आणि हा 2 तासात मी कुठेतरी कामाला लागून जातो आणि लाईट ओपन होता, नेहमी ही आल्यानंतर आमच्यामध्ये प्रमुख कारण म्हणजे लाईट बंद न करणे, भांडणाचं प्रमुख कारण म्हणजे। आणि परवा म्हणजे 2 दिवसापूर्वी संडेला हेअरकट करायला गेलो, तर संडेला चुकीने बंद जायचं नाही, त्याच्याकडे गर्दी असते, व्यवस्थित नाही गेली यावेळेस हेअरकट, मला बिलकुल आवडलेला नाही आहे, मी त्याला बोललो पण म्हटलं मी नेक्स्ट टाइम सॅटर्डे संडे सोडून येत जाईल, कारण त्याच्याकडे गर्दी असते आणि खूप सारे कस्टमर असल्यामुळे तो पटापट काहीतरी कट करतो। आता चाललोय एसीचं काम करायला, त्याला लागतील 2 तास, तोपर्यंत माझे सगळे गावाकडचे भाऊ ते देव ट्रीपला निघाले होते, तिकडे तुळजापूर पंढरपूर करून ते आता जेजुरी साईडने पुण्याला येत आहे, त्यांना जायचंय भीमाशंकरला, त्यांना म्हटलं इकडनं घराकडूनच या, कारण तिकडनं शिक्रापूर मार्गे आडेफाटा मार्गे पण रस्ता होता, बट म्हटलं तुम्ही इकडनं या भेट घ्या, आणि मग इकडनं सरळ तडेगाव मार्गे तुम्ही भीमाशंकरला जा, तर दुपारी म्हणजे आता 2 तासामध्ये एसीचं काम संपायला पाहिजे, म्हणजे ते पण पोहोचतील आणि सगळ्या गोष्टी मॅच होतील, नाहीतर मग परत त्यांना थांबायला लावायची इच्छा नाही मला, त्याच्यामुळे गॅरेजवाल्याला विचारतो की कारण ते लॉंग ट्रीपला निघाले, मागच्या 3 दिवसापासून फिरतायत ते, कमीत कमी 2000-1000 किलोमीटरची ट्रीप आहे त्यांची, त्याच्यामुळे त्यांना वेटिंगला टाकणार नाही, जर एसीवाल्याला जर टाइम लागत असेल तर मी नंतर एसीचं काम करेल, त्याच्यामुळे आधी आता एसीवाल्याला विचारतो किती टाइम लागतोय, त्याच्यावर मग पुढचं प्लॅन ठरवतो। तर गॅस भरला याच्यामध्ये, आता याच्यातून चेक करतील की कुठला लीक होतोय, इथं कंडेन्सर आहे आणि हा पाईप, त्याच्यामुळे आता दोघा तिघांपैकी रिझन पैकी एक रिझन कळेल आपल्याला। ओके, द थिंग इज मागे एकदा ऍक्सिडेंट झाला होता हायवेला, 2-3 गाड्या स्टॉप झाला होता, आणि पाठीमागे जेव्हा जाऊन मी ठोकलो होतो तेव्हा तो हॉर्न आहे ना, हॉर्न त्या कंडेन्सरला घासला गेला, त्याच्यामुळे काय झालं ना, त्याच्यामुळे गॅस लीक झाला, तो खरा प्रॉब्लेम झाला। तर तो बोलत होता 3-4 तास लागतील, म्हटलं एक काम कर, एवढा टाइम नाही आहे माझ्याकडे, तू एक काम कर, त्याला कंडेन्सर ते प्रॉपर जे पूर्ण प्लेट असते ती काढून घेतली त्याने, त्याला म्हटलं तू रिपेअर करून आण आणि झाल्यानंतर सांग, तोपर्यंत माझे भाऊ वगैरे येतील, त्यांचं पण काम संपून जाईल, आणि मग मला संध्याकाळी 4-4:30 फोन कर, मी येतो आपण फिटिंग करून घेऊ, म्हणजे एकंदरीत असं ते गणित बसवलं, म्हणजे थांबायची गरज पडली नाही आणि कामही होईल। चला बाय, आले होते ते दिसायला पाहिजे ना, आले होते ते, चला चालू आहे ना, म्हणजे तू बघत नाहीये, लावून दे टीव्ही वर, स्क्रीन वर लाव, आता लावून दे, आता पूर्ण ट्रिप मध्ये संपव आपले ब्लॉग। मी आलाय आता अर्चूला घ्यायला, ती उतरली तर हायवेला बसने,
मला अरे तुझ्यासाठी स्पेशल सर्व्हिस, तुला बाईक वर त्रास नको. काहीतरी तुझं काम असेल रे. काम वगैरे काही नाही, जरी जरी 100 मीटर असतो ना तरी तुझ्यासाठी फोर व्हीलर. म्हणजे गेट पर्यंत नाही उतरायचं, इथपर्यंत स्पेशल जेव्हा, म्हणजे तू जास्त स्पेशल जेव्हा झाली तुझ्यासाठी. हे वालं नॉर्मल वालं लॉक लावलंय, चावी वालं कुठली? अरे पण मग नाही ओपन झालं तर मग काय करणार? तू सकाळी लावते कारण लॉक असं आहे ना की कधी उघडते कधी नाही. मी आतमध्ये असतो म्हणून लॉक लावून जाते. आणि जर बोलते कोणीच नसताना तेच लॉक युज कर. आणि जर ओपन नाही झालं तर त्याच्यासाठी 3 महिन्यापासून येऊन 5 मिनिटं नाही झाले. म्हणजे 5 मिनिटं काय, 2 मिनिटं नाही झाले गाडी थांबून, गाडी सुरूच होते एकदम. प्लंबरचं काम आहे, इलेक्ट्रिशियनचं काम आहे, लॉक वाल्याचं काम आहे, गाडीचं काम आहे, एवढे काम पेंडिंग आहे. मी काय म्हणतो जा पटकन जा. एसीचा पार्ट रिपेअरला टाकला होता, तो आलाय आता, त्याच्याकडे जाऊन फिट करून घेतो. म्हणजे एसीचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. बँकेचं पण काम झालंय आज बऱ्या प्रमाणात. कामं मी एकदम पटापट आवरतोय सगळी, कारण काहीच कामं पेंडिंग ठेवायची नाही आता या 2 दिवसांमध्ये. हा वाला पार्ट खराब झाला होता कंडेन्सरचा. हॉर्न जेव्हा गाडी ठोकली होती ना, हॉर्न याच्या पुढे होता आणि तो इथून चेपून गेल्यानंतर याला आत म्हणत होता. छोटा इसका नया क्या कॉस्टिंग कितना था भैया? ओके, मी आलो आता गाडीचं वगैरे काम करून आलो. त्याच्यानंतर थोडं बसलो, रेस्ट घेतला आणि आल्यानंतर हिची एनर्जी तर खूप आली तेव्हा ऑफिसमधून दिसत होती, बट आता डाऊन झाली. आणि लॅपटॉपवर कदाचित याचं कसलं काम करतो आपण, ती इन्शुरन्सचं म्हणजे क्लेम करतोय. त्याच्यानंतर आता त्या इन्शुरन्स क्लेम करता करता जाणवलं की परत डॉक्टरकडे जायची वेळ आली आहे. आणि एक अपडेट द्यायचं असं की काल आम्ही गेलो होतो आयफोन स्टोअरला, म्हणजे जिथं आम्ही मोबाईलचं रिपेअरिंगला देणार होतो. तर गेल्यानंतर त्यांनी फॉर्मॅट वगैरे केला आणि ऑलमोस्ट 3 तासचं खेळले. आणि तुम्हाला आधी कॅमेरा दाखवतो झाला की नाही क्लिअर, मग त्याच्यानंतर मी बोलतो पुढचं की तिथला एक्सपिरियन्स कसा होता. सेम इथंच मी दाखवलं होतं, इथं पिंक डॉट येत होता आणि तो डॉट सक्सेसफुली आता गायब केला आहे, कारण आपली लेन्स चेंज करून दिली त्यांनी. आणि कुठल्याही याला 0.5 आता 1 आहे, कारण 0.5 खूप छोटा दिसत होता, 1 तरी मोठा दिसत होता. थोडं झूम करतो म्हणजे त्याच्यामध्ये पण नाही येणार, तर पिंक डॉट येत नाही आहे. तर सक्सेसफुली त्यांनी तो चेंज करून दिला आहे. तिथं गेल्यानंतर सगळ्यात आधी त्यांनी फॉर्मॅट केल्यानंतर जेव्हा त्याने घेतला मोबाईल तेव्हा तो मला बोलला की म्हणजे मी चेक करतोय, हा तर आम्ही करून देतोय. त्याने पार्ट चेक केला, बँगलोर पाठवण्याची गरज आहे का, तर त्याने पार्ट चेक केला तर पुण्यामध्ये अवेलेबल आहे. म्हणजे ज्या आम्ही आयफोनच्या स्टोअरमध्ये गेलो होतो तिथं तो पार्ट अवेलेबल होता. तर तो बोलला 3-3.5 तासामध्ये भेटून जाईल. बट जर याच्यामध्ये पाण्यामुळे प्रॉब्लेम आला असेल, जर पाणी गेलं असेल आणि लेन्स खराब झाली असेल, तर मग हा रिप्लेस होणार नाही वॉरंटीमध्ये, याला पे करायला लागतील. मग मी त्याला एक सिम्पल क्वेश्चन विचारला की म्हणजे काय की हा लेझरचा डॅमेज आहे की वॉटर डॅमेज आहे. ठीक आहे, मग तो बोलला हा लेझर डॅमेज आहे. ठीक आहे, मग मी त्याला बोललो जर हा जर लेझर डॅमेज आहे तर पाण्याचा संबंध नाही, आणि जर पाण्यामुळे जर काही असेल प्रॉब्लेम तर तुम्ही वॉटरप्रूफची गॅरंटी देतात. एवढा 80,000 मोबाईल तुम्ही विकतात, त्याच्यानंतर तुम्ही एवढी ॲड चालवतात, म्हणजे तुम्ही वॉटरप्रूफ हा आहे. आणि त्याच्यामध्ये पाण्याचा जो पण क्लेम आहे हा जर वॉरंटीमध्ये मोबाईल आहे तर हा कव्हर व्हायला पाहिजे. तर अशा प्रकारे मी थोडं त्याला चुरून दिलं, बट तशी जास्त असा आवाज चढवण्याची किंवा फोर्स करण्याची गरज नाही पडली. तो थोडा ॲक्सेप्टेबल स्टेटमध्ये होता, जस्ट तो गोष्टी क्लिअर करत होता, बट आपल्याला कुठलाही डाऊट सोडायचा नव्हता. त्याच्यामुळे त्याला जे काही आहे मी ते सांगितलं की आता हा मोबाईल तुझ्याकडे दिला आहे, हा तू इन शॉर्ट रिपेअर करून दे. आणि आम्ही 2 तासमध्ये इथंच वेस्ट एंड मॉलला गेलो, तिथं टाइमपास केला, कारण कुठं जायचं दुसरीकडे मॉल जवळ होतं 2 किलोमीटरला. मग तिथं गेलो, टाइमपास केला, 6:30 त्यांनी मोबाईल, म्हणजे आम्ही 3 टाकला, 6:30 त्याने आम्हाला मोबाईल रिपेअर करून दिला. म्हणजे नाहीतर 19,000 एकदम काय बोलतात ना चुरण लागलं असतं आणि आपल्याला स्वतःच्या खर्चाने ते करायला लागलं असतं. तर एक बेटर झालं की आता तो कॅमेरा रिपेअर झाला. त्याच्यामुळे गोप्रोचा प्लॅन थोडा मी होल्डवर ठेवला. अजून गोप्रो घ्यायची गरज नाही आहे, कारण बाकी पण खर्च आहे. आता लगेच ते खर्च नाही आहे, घेऊ गोप्रो पण, एक बेटर एक्सपिरियन्स आपल्याला करायचं आहे. बट थोड्या दिवसांनी घेऊ, लगेच नको, तर त्याची पण मी अपडेट देईल. जेवण झालं, बट जेवण झाल्यानंतर अशी क्रेविंग झाली ना काहीतरी, म्हटलं खाण्याची इच्छा नाही पण नक्कीच प्यायला जाऊ. त्याच्यामुळे आपण आता प्यायला जाऊ, म्हणजे कोल्ड कॉफी प्यायला जाऊ. कॉफीवाली क्रेविंग आहे म्हणून आम्ही बाहेर निघालो. एवढा पाऊस चालू आहे ना, थांबतच नाही आहे, सगळीकडेच आहे न्यूजवर वगैरे.
कंटिन्यू पाऊस चालू आहे, आता दिसणार काहीच नाही, बट आवाज येतो एकंदरीत. गाडी काढ म्हणजे चल बस तिकडनं ओलिओ, म्हणजे तुझी इच्छा आहे मी गाडी रिव्हर्स घेऊ इथं आणू, मग तू बसणार. अच्छा सुरू करून मग पळत, मग अशी ही मी आता ही गाडी अनलॉक केली, मग हिला बसता नाही येणार. क्या लॉजिक आहे भाई, बस 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 लवकर, हळू 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 गाडी गाडी आजच क्लीन केली, हळू घाण नको, आजच क्लीन केली गाडी. या कॅफेला आल्यानंतर बट आपल्याला हाच टेबल भेटतो आतमधला, आम्हाला नेहमी तिथं बाहेरच्या दोन टेबलवर बसायचं असते, बट अनफॉर्च्युनेटली ते खालीच नसतात. किती ऍटलीस्ट 7-8 वेळेस आलो असतो आपण इथे, 7-8 वेळेस आम्ही या कॅफेला आलो, बट बॅड लक आहे त्याच्यामुळे. कॉफी चांगली आहे, टेबल जाऊ दे. आणि अशा प्रकारे थोडं प्रेम जास्त वाढावं म्हणून आम्ही एकच कॉफी मागवली आहे सेविंगसाठी, कारण आजची बोलली मी थोडंसंच घेणार आहे एवढंसं, त्याच्यामुळे म्हटलं मग दोन मागवायची गरज नाही, एकमध्ये आपलं काम चालेल. ठीक आहे सुरुवात कर ना तू, नाही मी सुरुवात केली तर उरणार नाही ती, तुला माहिती माझा सीट केवढा राहतो, त्याच्यामुळे सुरुवात तू कर. बघा 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 मांजर कशी कॉफी पिते. अरे तू आजारी होती ना मग, कशी आजारी होती तू ऑफिसमधून आल्यानंतर? नाही बट खरंच आजारी पडली होती, बट जेवण जरा ताकद आली तिच्यामध्ये. जेवण जाऊ दे, कसं झालं होतं जेवण? कसं झालं होतं जेवणाच्या आधी? खूप काही झालं होतं जे इथं ऑन कॅमेरा सांगू शकत नाही. मला आता त्याची एक प्लेट सांगितली आहे ती अशी की तो ट्राय करणार आहे उद्यापासून की डेली ब्लॉग टाकणार आहे, आणि होप सो तो त्याने जे ठरवलं आहे तो ते करू शकेल, आणि तुमच्यापर्यंत डेली जी ब्लॉगची तुमची रिक्वायरमेंट आहे की तुम्ही बोलता बऱ्याचशा वेळेस, कमेंट करता की डेली ब्लॉग करत जा करत जा, पण तो पार्ट बऱ्यापैकी अवघड आहे, कारण डेली कंटेंट शूट करणं तर इझी आहे, बट मग ते एडिटिंग करणं आणि टाईमवर सगळं ब्लॉग एडिट करून शेड्यूल करणं किंवा लाईव्ह करणं, तर तो जसं त्याचे प्रयत्न चालणार आहे, आणि तो वाटतंय की एवढ्या उत्साहाने बोललाय तर हा उत्साह कायम ठेवून तो नक्कीच डेली ब्लॉगिंगचे ब्लॉग्स टाकेल. पण त्याच्या प्रयत्नाबरोबरच मी पण एक प्रयत्न करणार आहे की मी माझ्या साईडने त्याला जितका सपोर्ट करता येईल, आणि जसं जसं मला टाईम भेटेल तसं तसं मी पण माझी इन्व्हॉल्वमेंट ब्लॉगमध्ये करेल, आणि तुमच्याकडनं पण अशीच अपेक्षा आहे की तुम्ही पण थोडा सपोर्ट करा. थोडा सपोर्ट म्हणजे असा की तुम्ही हा व्लॉग जो डेली व्लॉग आहे त्याला चांगल्या प्रमाणात कमेंट करा, रिस्पॉन्स द्या, लाईक करा, शेअर करा, आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल तर केलं तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला जे डेली व्लॉग्स आहे ते आपल्याला रेग्युलर पाहायला मिळतील.